आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वजाचं अनावरण केलं, जो शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. आपल्या दूरदृष्टीनं सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी मजबूत नौदल उभारणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनं या ध्वजातील त्यांच्या राजमुद्रेचा भाग प्रत्येक भारतीयाला आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवं चिन्ह नौदलाच्या ध्वजावर साकारलं आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंद, अभिमान आणि गौरवाचा क्षण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली आणि त्या जागी आपल्या लाडक्या जाणत्या राजाची शिवछत्रपतींच्या राजमुद्रेच्या आकारातली नवी निशाणी स्थापित झाली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याच महाराजांच्या राजमुद्रेनं नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेली असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. देवीच्या झेंड्यावर त्या ठिकाणी इंग्रजांचं चिन्ह होतं, गुलामीचं चिन्ह होतं, आज ते चिन्ह काढून शिवमुद्रा त्या ठिकाणी आलेली आहे. तमाम भारतवासियांकरता, तमाम मराठी माणसाकरता आणि तमाम शिवप्रेमींकरता ही अतिशय गर्वाची गोष्ट आहे की स्वराज्याची निशाणी असलेलं आमची जी शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेची प्रेरणा घेऊन आता आमच्या भारतीय नेव्हीचा नवा झेंडा, नवी निशाणी या ठिकाणी आज फडकली आहे. मी